कोणार्क अपना शहर अपनी बातें। जन्माधिकारी अभ्यासिका किंवा आपल्या मित्रांचा माता विभाग असेल सगळ्याचं उद्घाटन धन्यवाद आणि मी त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री सर्वांधिकारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी पालकमंत्री शिवराज देसाईजी आमदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आयुक्त इंदू राणी राठोड त्याचबरोबर आपोलची फाउंडेशन पल्लवी जैन सर्वज पाटील गोपाल लांडगे नाना सूर्यवंशी संसद चौधरी दीपक म्हात्रे शशिकांत कांबळे राहुल दामले नंदा हळबे राजेश मोरे राजेश कदम रवी पाटील महेश पाटील सर्व सगळ्यांची नावं घेत नाही प्रशासकीय व्यक्ती आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी कोळी बांधव पण आहे मार्केटवाले आणि पत्रकार मित्रांनो मी आजच्या या कार्यक्रमाला मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलोय. खरं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं एमएमआर झाले आपण करतोय. हा डोंबिवलीत देखील खऱ्या अर्थाने इथं नवं आयुष्य फुलतं नवीन जीव या जगात येतो आणि कुटुंबामध्ये देखील आनंद घेऊन येतो अशा मॉडर्न मॅटर्निटी होमचं देखील उद्घाटन या ठिकाणी भूमिपूजन झालंय. कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे कॅन्सरचा आजार आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर कॅन्सर पेशंट सापडतात आणि म्हणून अनेक कुटुंबांना वाचवणारं त्यांना मदत देणारा त्यांना विश्वास देणारा आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांना बरं करणारे एक चांगली एक यंत्रणा पाहिजे सुविधा पाहिजे ती उभी राहील आणि आपल्याला अवयवांसाठी मच्छी मार्केट स्वच्छ आणि सुंदर असं मच्छी मार्केट देखील या ठिकाणी आवश्यक आहे ते देखील आपण करतोय. मला वाटतं दिपेश आणि म्हात्रे आणि त्यांचे कार्यकर्ते त्याचा पाठपुरावा करत होते आणि ते सगळे लोक इकडे आलेले आहेत आणि म्हणून त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सगळ्यांच्या घरात पुरेशी जागा असल्याचं नाही आणि म्हणून अभ्यासिका देखील या ठिकाणी होती आहे. त्याचबरोबर समाजाला दिशा देण्याचं काम आणि या महाराष्ट्रामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक उपक्रम आपण घेतो मग वृक्षारोपण असेल स्वच्छता अभियान असेल तलाव स्वच्छता असेल दैनिक स्वच्छता असेल असे अनेक कार्यक्रम आपण रक्तदान शिबिर असतील मोठ्या प्रमाणावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने घेतो आणि त्यांच्या नावाचं नानासाहेब जन्माधिकारी सभागृह देखील होत आहे हे देखील आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे. एनआयसीयू या ठिकाणी होत आहे आणि एकंदरीत सगळीकडे आता आपण चित्रफितीमध्ये पाहिलं की अतिशय उत्तम अशा सोयी सुविधा वॉर्ड ऑपरेशन थिएटर याच्या माध्यमातून आपण हे करतोय. मागच्या वेळेस देखील डोंबिवलीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल 150 बेडचं रस्ता होतं. उल्हासनगरमध्ये 200 बेडचं
मल्टी स्पेशालिटी झालं कॅशलेस डिपार्टमेंट आपण कॅशलेस केले. शास्त्री नगरमध्ये 10 एनआयसीयू आणि 10 पीआयसीयू खासगर निधीतून केलेले आणि रेडिओलॉजी आणि त्यामध्ये जे काही उपचार होत आहे त्याला माफक दरामध्ये नागरिकांना सोयी सुविधा देण्याचं काम करतो. खरं म्हणजे खासदार डॉक्टर असल्यामुळे या ठिकाणी अनेक सुविधा देणं सोपं होत आहे आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि या विभागाचे आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण अनेक आरोग्य सुविधा उभ्या करतो. मोठ्या प्रमाणावर आरोग्याची चिंता असता कामा नये ही भूमिका आपल्या सरकारची आणि म्हणून आपण 1.5 लाख रुपये महात्मा फुले जे जीवन विमा योजना आहे ती 1.5 लाख त्याचा 5 लाख केली ती लवकरच लोकांना लागू होऊन जाईल. त्याच्यामध्ये सगळ्या अटी शक्ती आपण काढून टाकल्या, अगदी 12.5 कोटी जनतेला सगळ्यांना ती 5 लाखापर्यंतची योजना लागू होईल. चिंता तुमचा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यभरामध्ये 700 ठिकाणी आपण सुरू करतो, तिथे मोफत औषध मिळेल, ट्रीटमेंट होईल, जवळपास 100-125 प्रकारच्या तपासण्या मोफत होतील. असं हे सगळं सरकार जे आहे मोठ्या प्रमाणावर आरोग्यासाठी काम करत आहे. यावेळेस आरोग्यासाठी आपण डबल आर्थिक तरतूद केलेली आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आपण निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर मेडिकल कॉलेजला जे सिव्हिल हॉस्पिटलची बिल्डिंग आपण अटॅच करतो मग ते सिव्हिल हॉस्पिटल परत पुन्हा सार्वजनिक आरोग्य विभागाकडे येण्याचा वेळ जातो म्हणून सिव्हिल हॉस्पिटल देखील अद्ययावत आपण सुपर स्पेशालिटी करतो. सेंटर उभं केलं आहे, इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हब केलं आहे, त्या माध्यमातून दरवर्षी 5000 मुलं ट्रेन होणार आणि 5000 लोकांना नोकऱ्या मिळणार, त्याच्यामधून नोकऱ्या देणार हा देखील निर्माण होणार. हे असं आपण सगळीकडे करतो, सगळ्या पूर्ण राज्यभरामध्ये तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट या माध्यमातून आपण त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्यामुळे मला वाटतं आज आपण पाहतोय जे आपले छोटं बजेट झालं अंतरिम, त्या अंतरिम बजेटमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर सर्व समावेशक असं प्रतिबिंब उमटलं, या राज्यातल्या सर्व घटकांना न्याय देणारं प्रतिबिंब उमटलं. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं आपण म्हणतो आणि म्हणूनच या राज्याचा या सरकारचा सर्वसामान्यांना फायदा झाला पाहिजे. हेच काम हेच उद्दिष्ट आपण करतोय. विकासाला मोठ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण आरोग्य सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. महिलांची तपासणी 4 कोटी महिलांची तपासणी आरोग्य तपासणी केली, याचं कारण माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित परिवार सुरक्षित म्हणून राज्य सरकारने मोठी भूमिका एक मोठा ट्रेनिंग दिला आणि म्हणून असं राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपले PSC आहेत त्यांचं आपण अपग्रेडेशन करतोय. त्याचबरोबर केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांनी देखील आयुष्यमान भारतच्या माध्यमातून त्याचाही आपल्याला फायदा होतो. मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो की पंतप्रधान महोदयांनी आपल्या आरोग्य मंत्री मांडविया यांना खास सूचना दिल्या होत्या की महाराष्ट्रामध्ये आरोग्यासाठी काही कमी पडता कामा नये, त्यांना जी जी काही मदत पाहिजे ती देण्याचं काम करा. शेवटी राज्य आणि केंद्र सरकार हे मिळून डबल इंजिनचं सरकार आपण काम करतोय. डबल इंजिनचा डबल फायदा आपल्या लोकांना झाला पाहिजे आणि हीच भावना आणि भूमिका आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. 1.5-2 वर्षामध्ये अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आपल्याला माहीत आहे. त्यामुळे शेतकरी आहे, कामगार आहे, माता भगिनी आहे, तरुण आहे, ज्येष्ठ आहे, सगळ्या याला स्किल डेव्हलपमेंट रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मिळावे आपण करतोय. आपल्या सरकारने 75,000 भरती जाहीर केली, 75 पेक्षा 1,60,000 केली. पहिलं आपलं सरकार आहे की हे निर्णय घेणार.
आणि म्हणून परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येते. त्या माध्यमातून देखील जवळपास 3-4 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. आपल्या स्किल डेव्हलपमेंट